अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री यांनी ब्रेक द चेनची संकल्पना राबवून यामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे। परंतु जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे त्या ठिकाणी शासनाच्या नियमांची पायमल्ली होताना आपल्याला दिसत आहे। आठवडे बाजार बंद यासाठी ग्रामपंचायत प्रशासन देखील लक्ष देत नसून पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे। कोरोनाचा हा प्रसार थांबवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आठवडे बाजार हा संपूर्णतः बंद करण्याचे आदेश ते कलेक्टर साहेबांनी दिले होते। त्यानुसार आठवडे बाजार हा जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्णतः बंद व्हावा ही कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हे बंद करण्यात आले पाहिजे होते। परंतु आज फत्तेपूर या ठिकाणी आठवडे बाजार हा एक
या ठिकाणी कालचा हा रद्द ठेवण्यात आलेला होता ग्रामपंचायतकडनं, परंतु आज मंगळवार असून सुद्धा आज सत्यगुरु ते हजारोच्या संख्येने आठवडे बाजार या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। या ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रभाव बघून या ठिकाणी ग्रामपंचायतीने काहीतरी पावलं या ठिकाणी उचलले पाहिजे, कारण फत्तेपूर बाजाराला लागून असलेली 24 खेड्यातली गावातील लोक या बाजारपेठेला येत असतात। या ठिकाणी कोण कुठून आलंय, कुठली कुठली पब्लिक या ठिकाणी येते आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी आठवडे बाजार हा भरवण्यात आलेला आहे। तरीही कोरोना काळाचं महासंकट बघून या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे आवर्जून लक्ष देण्यात आलं पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी ते लक्ष देण्यात आलेलं नाही आहे। आणि या ठिकाणी हा आठवडे बाजार हा भरपूर आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी भरवण्यात आला आहे। तरी मी एक ग्रामस्थ म्हणून या ग्रामपंचायतीला सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र विनंती करतो की या कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी या ठिकाणी या बाजाराला आणि या कोरोनाला आपल्याला या ठिकाणी संक्रमणापासून वाचवायचं आहे। आणि हा बाजार असा जर चालूच राहिला तर पुढे कोरोनाचं संकट वाढू शकतं, यावर प्रशासनाने थोडंसं लक्ष द्यावं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।